नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? बरेत ना? चला तर मग आज आपण पाहूया इयत्ता दुसरी, विषय बालभारती, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 55 व 56 वरील कणभर तीळ या कवितेचे वर्गकार्य स्वाध्याय। बालमित्रांनो, चला तर मग पाहूयात पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 55 व 56 वरील कणभर तीळ या कवितेचे वर्गकार्य स्वाध्याय। कोण ते लिही। अ आकडा, तिळाला पाहून हसणारे, वाटाणा, फुटाणा व शेंगदाणा। आ आकडा, तिळाच्या बरोबर जाणारे, वाटाणा, फुटाणा व शेंगदाणा। ई आकडा, हलवा करणारी, ताई। पुढील भाग पाहूयात का तेलीही। अ आकडा, वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाला हसू लागले, कारण भरभर चाललेल्या कणभर तिळाचा मणभर नखरा होता। पुढील आकडा आ, वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले, कारण तीळ एवढ्या घाईने कुठे जातोय हे त्यांना पाहायचे होते। ई आकडा, ताई रुसून बसली, कारण हलवा करण्यासाठी घरात तीळ नव्हते। ई आकडा, वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा घाबरून गेले, कारण रसरसून पेटलेली शेगडी त्यांनी पाहिली म्हणून ते घाबरून गेले। असे कोण म्हणाले। अ आकडा, तिळा तिळा कसली रे गडबड। असे कोण म्हणाले। असे म्हणाले वाटाणा, फुटाणा व शेंगदाणा। आ आकडा, काम आहे मोठ, मला नाही सवड। असे कोण म्हणाले। असे तीळ म्हणाला। पुढील भाग पाहूया, पाठातील गमतीशीर वाक्य शोधून पाटीवर लिही, जसे उडत चालले टाणा टाणा। पाठातील यासारखी गंमतशीर वाक्य आहेत कणभर तिळाचा मणभर नखरा, बघा तरी थाट, सोडा माझी वाट, बघूया गंमत, करूया जम्मत, घाल मला पाकात, हलवा कर झोकात। वाच आणि लक्षात ठेव, आश्चर्य, नवल, मनातील भावना प्रकट करताना या चिन्हाचा उपयोग केला जातो। या चिन्हाला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात। उद्गारवाचक हे चिन्ह असलेली पाठातील वाक्ये शोध आणि पाटीवर लिही। उदाहरणादाखल मी येथे वाक्य देत आहे, उडत चालले टाणा टाणा, बघा तरी थाट, सोडा माझी वाट। अशा प्रकारची उद्गारवाचक चिन्हे असलेली या कवितेत भरपूर वाक्य दिलेली आहेत, ती आपल्या पाटीवर लिहा। वर्गकार्यातील शेवटचा भाग पाहूयात, उच्चारांची गंमत। आधी सावकाश म्हण, वेग वाढवत म्हण, काय गंमत होते ते सांग। खाली दिलेली वाक्ये अगोदर सावकाश म्हणा आणि त्यानंतर वेग वाढवत म्हणा, पाहूया काय गंमत होते।
काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. दुसरं वाक्य, कच्चा पापड पक्का पापड. शेवटचे वाक्य, चार कचोऱ्या कच्चा चंदू चार कचोऱ्या पक्क्या पक्क्या कचोऱ्या कच्चा चंदू कच्च्या कचोऱ्या पक्क्या. Please subscribe my channel and press bell icon.